तुम्हा सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आतापर्यंत आपण कुठल्याही दोन किंवा दोनपेक्षा जास्त ठोकळ्यांच्या संयोजनाने बनलेल्या नवीन ठोकळ्याचे तसेच एका ठोकळ्यातून दुसरा ठोकळा काढल्यावर बनलेल्या नव्या ठोकळ्याचे घनफळ शोधायला शिकलो आज आपण पाहूयात की कशाप्रकारे आपण आपल्या रोजच्या जीवनात ह्याचा उपयोग करू शकतो सहा सेंटीमीटर त्रिजा व आठ सेंटीमीटर उंचीचे से एक शंकवाकार भांडे पाण्याने पूर्णपणे भरलेले आहे ज्यात एक चेंडू टाकला जातो भांड्यात टाकल्यावर ह्या चेंडूचा भांड्याला स्पर्श होतो ज्यामुळे काही पाणी भांड्याच्या बाहेर पडते तर भांड्यात किती पाणी उरले हे शोधा तुम्ही सांगू शकता का की उरलेले पाणी किती आहे हे कशा प्रकारे शोधता येईल चा आपल्याला माहीत आहे की भांड्यात उरलेले पाणी भांड्यातल्या एकूण पाण्याच्या आणि भांड्यातून बाहेर पडलेल्या पाण्याच्या वजाबाकी एवढे असेल त्याचबरोबर भांड्यातील एकूण पाणी भांड्याच्या म्हणजेच शंकूच्या घनफळा एवढे असेल तर भांड्यातून बाहेर पडलेले पाणी चेंडू म्हणजेच गोलाच्या घनफळा एवढे असेल कारण चेंडू पाण्यात जेवढी जागा व्यापतो तेवढेच पाणी बाहेर टाकतो म्हणून आपण म्हणू शकतो की भांड्यात उरलेले पाणी भांड्याचे घनफळ आणि चेंडूच्या घनफळाच्या वजाबाकी एवढे असेल तर आता आपल्याला शंकू व गोलाचे घनफळ शोधावे लागेल चित्रातून आपल्याला शंकूची त्रिज्या तसेच उंची कळाली आहे परंतु चित्रात गोलाची त्रिज्या दिलेली नाही जी आपल्याला शोधावी लागेल तुम्ही सांगू शकता का की आपण गोलाची त्रिज्या कशी शोधू शकतो ते समजा गोलाची त्रिज्या एस आहे चला आता दिलेली स्थिती मांडून त्यामध्ये अंक मांडूया ज्यामध्ये आपण शंकूला त्रिकोण तर गोलाला वर्तुळाच्या मदतीने दर्शवूया ज्यामध्ये ओ पी व ओएमची मापे समान आहेत कारण ह्या दोन्हीही एकाच वर्तुळाच्या दोन त्रिज्या आहेत तसेच ए एम व ए पी देखील समान असतील तुम्ही सांगू शकता असे का कारण ए व ए पी एकाच बाह्य बिंदू ए पासून वर्तुळावर स्पर्शिका आहेत तुम्हाला लक्षात असेल की वर्तुळावर आखलेली स्पर्शिका वर्तुळाच्या त्रिज्येवर लंब असते म्हणून पर एपी व ओपी तसेच ए व ओ परस्पर लंब असतील आता काटकोन त्रिकोण APC मध्ये पायथागोरस प्रमेयानी आपल्याला ए सी बरोबर दहा सेंटीमीटर मिळते त्याचबरोबर चित्रावरून आपण म्हणू शकतो की सीपी सीओ व ओपीच्या पीच्या बेर्जे एवढी आहे ज्यातून आपल्याला सीओ बरोबर आठ वजा एस मिळते याच प्रकारे चित्रावरून सी बरोबर चार सेंटीमीटर मिळते आता काटकोन त्रिकोण सीएमओ मध्ये पायथागोरस प्रमेयाने बरोबर तीन सेंटीमीटर मिळते जी भांड्यात टाकलेल्या चेंडूची त्रिज्जा आहे तर चला आता शंकू व गोलाचे घनफळ शोधून पुढे सोडवूयात ज्यामुळे आपल्याला किती पाणी उरले आहे हे कळेल जे एकशे अठ्ठ्याऐंशी पूर्णांक पाच सात घन सेंटीमीटर आहे आज आपण पाहिले की कशा प्रकारे आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात दोन ठोकळ्यांच्या संयोजन व वियोजनाशी संबंधित प्रश्न सोडवू शकतो